हाय. हाय हाय सुरेश, कसा आहेस? मी मस्त. सॉरी मगाशी मी मला नेटवर्क नव्हतं, त्यामुळे मला लाईव्ह येता येत नव्हतं. नाही, आता सध्या बरेच इंटरनेट वापरत आहे त्यामुळे नेटवर्कचा इशू साहजिकच आहे. पण तू कसा ओके, आहेस, बघूया. कुठे मी आहेस मस्त आणि आहे. काळजी घेतोयस का? येस, मी मुंबईत आहे आणि मी घरी एकटा आहे सध्या, पण मी घराच्या आतच आहे आणि घराबाहेर अजिबात पडत नाही आहे. हो, घराबाहेर पडू पण नकोस, कारण सध्या तेच गरजेचं आहे. पण आपण सगळेच घरात आहोत, मी पण वर्क फ्रॉम होम करते सुयश. पण या सगळ्यामध्ये आपल्याला आपली मेंटल हेल्थ व्यवस्थित ठेवणं देखील खूप गरजेचं आहे. त्याचा तू आता उल्लेख केलास की तू घरात एकटाच आहेस, इतके दिवस एकटा सर्व्हाइव्ह करणं इज व्हेरी डिफिकल्ट. सो ते कसं मॅनेज करतोय, म्हणजे जेवण बनवण्यापासून सगळ्याच गोष्टी तू करत असतो? सध्या तरी सगळ्याच गोष्टी मी करतो. मी घर साफ ठेवण्यापासून, जेवण बनवण्यापासून, सगळ्याच गोष्टी. सो डेफिनेटली जरा अवघड जात आहे, किंवा काही काही वेळेला खूप कंटाळा येतोय. पण काय, मला वाटतंय की फायनली तुम्हाला स्वतःची कंपनी एन्जॉय करता यायला हवी, आणि इफ यू आर कम्फर्टेबल इन युअर ओन कंपनी मग फार त्रास होत नाही. आणि नाही म्हटलं तरी आजूबाजूला तुझ्यासारखे किंवा अनेक मित्रमैत्रिणी आहेत जे सतत फोन करतायत किंवा मेसेजेस करतायत, कॉन्स्टंटली टच मध्ये आहेत, फॅमिली आहे. सो ज्यांच्याशी पण अधूनमधून बोलणं होत आहे, की जे ज्यामुळे अगदीच एकटं वाटत नाहीये. म्हणजे कुठेतरी जगाच्या कोपऱ्यात आपण एकटेच कुठेतरी बंद झालोय आणि अजिबातच जगाशी कॉन्टॅक्ट होत नाहीये, असं नाहीये. थँकफुली इंटरनेटमुळे लाईव्ह येता येत आहे, किंवा बऱ्याच लोकांशी गप्पा मारता येत आहेत, व्हिडिओ कॉलिंग आहे, फोन चालू आहेत. सो हे चालू आहे, त्यामुळे अगदीच एकटं पडल्यासारखं नाही होत. पण यू हॅव ब्युटिफुल हाऊस सुयश, जे तू स्वतः डेकोरेट केलेलं आहे. जे व्ह्युअर्स थँक आहेत, यू. कोणाला माहित असेल तर सुयशने खूप छान पद्धतीने स्वतःचं घर खूप डेकोरेट केलेलं आहे. सो सध्या आणखी काही त्याच्यामध्ये इनोव्हेशन करतोय घरबसल्या? नाही 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 अजिबात नाही. मला ऑलरेडी ते जे घर आहे ते मेंटेन करायला खूप अवघड जातं, कारण खूप छोट्या छोट्या गोष्टी आहेत, त्यामुळे त्याची साफसफाई करायला खूप अवघड जातं. त्यामुळे अजून काही त्याच्यात नवीन क्रिएटिव्हिटी आत्ता तरी करणार नाहीये. दुसरी गोष्ट, ते करायला आत्ता माझ्याकडे तेवढी सामग्री पण नाहीये, कारण अचानक लॉकडाऊन जाहीर झाल्यामुळे बाहेर जाऊन काही गोष्टी विकत पण घेता आल्या नाही, ज्या ह्या गोष्टींसाठी किंवा डेकोरेशनसाठी म्हणा गरजेच्या असतील किंवा उपयोगी पडल्या असतात. पण असं आत्ता काहीच नाहीये. सो जे काही आहे तेच जरा नीट मेंटेन करणं चाललंय. पण या दरम्यान वेब असेल, वेब प्लॅटफॉर्म किंवा टेलिव्हिजन प्लॅटफॉर्म किंवा सोशल मीडिया याकडे घरात बसून लोक वळलेली आहेत जास्त. त्यातच तू केलेली कामं असतील, तुझे काही सिनेमे असतील किंवा तुझ्या मालिका असतील, तुझे काही व्हिडिओज असतील जे तुझे ऑडियन्स पाहत आहेत आणि आता तुला रिएक्शन येत आहेत. किंवा मला वाटतं एक घर मंतरलेलं ही मालिका पण याचं रिटेलिकास्ट सुरू आहे सध्या, तर त्याविषयी पण तुला येत असतील प्रतिक्रिया? हो, प्रतिक्रिया येत आहेत. इनफॅक्ट आता रिसेंटली मला काही जणांनी काही मेसेजेस पर्सनली लिहून पाठवले, काही पत्र आली, काही कविता आल्या, त्यातल्या काही कविता मी शेअर पण केल्या होत्या. सो बऱ्याच दिवसांनी पुन्हा एकदा लोक अशा पद्धतीने रिॲक्ट होतात, कारण बहुतेक लोकांनाही रिॲक्ट व्हायला वेळ मिळतोय, लोकांना प्रतिक्रिया घरी बसून लिहायला वेळ मिळतोय. सो त्यामुळे अशा ओके. मोठमोठ्या प्रतिक्रिया वाचायला मिळतात, ज्याने खूप बरं वाटतंय. एक घर मंतरलेलं झी युवावर ती आता पुन्हा सुरू आहे. मला वाटतंय बाप माणूस पण बहुतेक पुन्हा सुरू होण्याची लक्षणं आहेत, माहिती नाही ते करतील की नाही, पण आय एम होपिंग कार्यदुरावा बाप माणूस या मालिका जर पुन्हा सुरू झाल्या तर मलाही आवडेल, कारण पुन्हा एकदा लोकांना त्या टेलिव्हिजनवर बघायला मिळतील. आणि वेबचं प्लॅटफॉर्म म्हणशील तर झी फाईव्ह वरती मला वाटतं ऑलरेडी बऱ्यापैकी या सगळ्या मालिका, मी ज्या काही मालिका केल्या त्या झी वरच्या, त्या झी फाईव्ह वरती बघायला मिळतात. मला वाटतं हॉटस्टार वरती सुद्धा स्टार प्रवाहवरच्या मालिका आहेत, कलर्सचं बूट आहे त्याच्यावरती पण जुन्या मालिका आहेत. पण त्या व्यतिरिक्त बुमरँग लोक फॉर्च्युनेटली पुन्हा खूप बघतायत, जे आम्ही युट्यूब साठी बनवलं होतं, आणि त्याच्यावरती खूप प्रतिक्रिया येत आहेत परत. सो बरं वाटतंय की या निमित्ताने पुन्हा लोक आपलं जुनं काम बघतात. पण एक भीती पण आहे मनात की आता हे लॉकडाऊन पिरियड जो आता वाढलाय 3 मे पर्यंत गेला, आता समाव वेब हा एकमेव प्लॅटफॉर्म उरलाय आम्हाला ऑडियन्सशी कनेक्ट होण्यासाठी. आणि
आता त्याच्यावरती पण खूप गर्दी व्हायला लागली आहे. खूप जण वेगवेगळ्या पद्धतीने स्वतःच्या आर्ट फॉर्म्स परफॉर्म करण्यासाठी वेबचा वापर करतात. ऑलरेडी बरेचसे खूप चांगले युट्युबर्स आहेत, स्टँड अप कॉमेडियन्स आहेत की जे ऑलरेडी वेबचा खूप चांगल्या पद्धतीने वापर करतात. सो आता आम्ही नवीन काय वेगळं देणार आहोत किंवा आम्ही आता नवीन वेबचा उपयोग करून कसं लोकांना एंटरटेन करणार आहोत किंवा कसं काय वेगळा परफॉर्मन्स आम्ही घेऊन येऊ शकतोय, ह्यासाठी मला वाटतं सगळ्यांचीच आता धडपड चालली आहे. त्यामुळे जसं बघितलं असेल तू आता नवीन एकमेकांना एकत्र घरात बसून एखादं गाण्याचा व्हिडिओ बनतोय किंवा अजून एखादी एखादी छोटीशी शॉर्ट फिल्म बनतीये. सो अशा काही गोष्टी आहेत की ज्या आता एकमेकांना एकत्र घेऊन कशा करता येतील, प्लॅटफॉर्मचा वापर करून कसं करता येतील, हा एक वेगळा आता चॅलेंज समोर उभा राहिला आहे. त्यामुळे आता त्याच्यावरतीच काम चाललंय सगळ्यांचंच मला वाटतंय. माझ्याही डोक्यात एक दोन कन्सेप्ट आहेत, तर त्या आता कशा वर्कआउट करायच्या, त्या कशा प्रेक्षकांसमोर आणायच्या, त्याच्याबद्दल धडपड चालली आहे. तर या दरम्यान काही प्रश्न येत असतील तर आपण पाहूयात. शिवम म्हणतायत, एक घर मंतरलेलं इज सुपर्ब. थँक्यू. रॅटलर उनो याचं म्हणणं आहे लव द हेडगिअर. बरं, रॅटलर उनो याची ओळख मी करून देतो. हा माझा मित्र आहे ज्यांनी घर बसल्या तुम्हाला शेती करता येईल याच्यासाठी त्यांनी ग्रोस्पॅर नावाचा एक खूप चांगलं अक्वाफोनिक फार्मिंग सुरू केलंय, जे मी माझ्या घरी इन्स्टॉल केलेलं आहे, ज्यामध्ये तुम्हाला खालच्या टँक मध्ये काही मासे सोडून त्याच्यात पाणी ठेवून तुम्हाला त्यांना रोज जेवायला द्यायचं असतं. आणि वरचे जे लेयर्स आहेत त्या चार लेयर्स मध्ये तुम्हाला शेती करता येते, जी खूप इंटरेस्टिंग पद्धतीने तुम्हाला घरातल्या घरात हवे असलेले टोमॅटो असतील किंवा अजून काही भाज्या असतील, पालक असेल, मेथी असेल, कोथिंबीर असेल, अशा ज्या काही तुम्हाला घरी रोज किचन मध्ये लागणाऱ्या भाज्या आहेत त्या तुम्हाला या डिव्हाइस मध्ये स्वतः घर बसल्या उगवता येतात. आणि त्यामुळे ऑर्गॅनिक फार्मिंग तुम्हाला घरी करता येतं. तर हे रॅटलर उनो, रॅटलर अंडरस्कोर उनो नावाचं जे काही हँडल दिसतंय, हा तो माझा नाव काय कळेल भयंकर. मला वाटतं रॅटलर उनो, रॅटलर अंडरस्कोर उनो ह्याच नावाने सर्च करावं लोकांनी. सो त्याला लोक कनेक्ट होऊ शकतील त्याला. पण भयंकर हुशार शेतकरी आहे आणि नवीन पद्धतीची शेती सगळ्यांना इंट्रोड्यूस करू पाहतोय तो. सौरभ ससाणे विचारतायत कसे आहेत सुयेश दादा. सौरभ मी मस्त आहे, तुम्ही कसे आहात? बाकी सगळे आलो म्हणतात. सो सगळ्यांना आलो. प्रतीक भालेकर यांनी कारे दुरावाची आठवण करून दिली आहे. येस, कारे दुरावा पुन्हा सुरू व्हावा अशी आमची सुद्धा इच्छा आहे. तुला दिसतायत का प्रश्न काही? नाही, मला सगळ्यांचं हॅलो हॅलो दिसत. मायक्रो मायक्रो मॅक्रो म्हणतात, आय एम बिग फॅन ऑफ यू सुयश सर. थँक्यू. मायक्रो टू मायक्रो, आय वॉज गोइंग ऑन क्वारंटाईन. तू काय करतेस, तू काय नवीन करतेस क्वारंटाईन मध्ये? म्हणजे तू वर्क फ्रॉम होम करतेस? सध्या मी वर्क फ्रॉम होम करते, त्यामुळे 9 to 10 hours कामात जातात. पण त्याच्यात व्यतिरिक्त हे लाईव्ह सेशन करते दररोज. तुम्हाला सगळ्या मित्रमैत्रिणींना भेटते या निमित्तानं, कारण आपण असं साक्षात इंटरव्ह्यू साठी भेटत असतो, पण असं सध्या आपण टेक्नॉलॉजीमुळे या लाईव्ह सेशन मध्ये भेटू शकतोय. ते म्हणजे तुमच्या कामात काहीच मदत करत नाही? अजिबात नाही. काय याला अर्थ आहे? मला वेळच नाहीये सुयश, कारण खूप प्रचंड काम करतोय आम्ही, त्यामुळे मला वाटतं काही दिवसात मी घरकामात पण मदत करेल. पण सध्या फिटनेस कडे पण लक्ष देण्याचा प्रयत्न करतोय, कारण घरात बसून मी जवळपास 1 महिना घरात आहे, लॉकडाऊनच्या आधीपासूनच घरात आहे, त्यामुळे त्या गोष्टीकडे पण लक्ष द्यायचंय. आणखी काही कारे दुरावा 2.0 असं म्हटलंय कुठेतरी. किती कारे दुरावा 2.0 म्हणजे पार्ट टू? कारे दुरावाचा पार्ट टू पहिला माहिती नाही, पार्ट टू जर आला तर नथिंग लाईक इट. आय वुड लव्ह टू डू पार्ट टू कारे दुरावाचा, कारण माझी खूप आवडती मालिका होती. आणि डेफिनेटली पुन्हा जर त्याचा दुसरा भाग आला तर आम्हाला सगळ्यांनाच पुन्हा एकत्र यायला त्या निमित्ताने खूप आवडेल, कारण ती टीमच खूप इंटरेस्टिंग होती. पण तुला खास करून म्युझिकची खूप आवड आहे, तर तू काय ऐकतोय सध्या किंवा कोणता आर्टिस्ट असेल त्याची गाणी ऐकत असेल
किंवा तुझे पण काही इन्स्ट्रुमेंट्स असतील त्याच्यावर काही प्रयोग सुरू आहेत का? माझी ऍक्च्युली खूप इच्छा होती ह्या काळात, लॉकडाऊनच्या काळात नवीन एखादं इन्स्ट्रुमेंट शिकता यावं अशी. पण अनफॉर्च्युनेटली माझ्याकडे फक्त घरात एक गिटार आहे आणि ती जरा सध्या सिंक मध्ये नाहीये, तिचं तारा काहीतरी लूज झालंय. सो माहिती नाही आता ओके. मला शिकता येणार आहे की नाही, पण म्युझिक डेफिनेटली खूप ऐकतोय वेगवेगळं. आणि मला वाटतं इंस्टाग्राम वरती अनेक म्युझिशियन्स आहेत जे संध्याकाळच्या वेळात किंवा रात्रीच्या वेळात लाईव्ह येत आहेत आणि ते हो त्यांचं त्यांचं गाणं, त्यांचे त्यांची इन्स्ट्रुमेंट वाजवत आहेत. त्यांना काही फरक पडत नाही कोण लाईव्ह आलंय त्यांना बघतंय किंवा नाही, ते त्यांच्या त्यांच्या धुंदीत त्या 1 तासाचा खूप मस्त वापर छान. करतात. सो सोहम मुजुमदार आहे, जसराज जोशी आहे, यस यांना मी रोज ऐकतो संध्याकाळी. मी संध्याकाळी एकदा ते लाईव्ह गेले की मग मी त्यांच्या लाईव्ह वरती जाऊन हेडफोन्स घालून ते जे काही वाजवत आहेत ते ऐकतोय, कारण ते सगळे जण खूप वेगळ्या पद्धतीने या वेळेचा वापर करतायत, खूप चांगल्या हो पद्धतीने इम्प्रोव्हायझेशन करतायत, काहीतरी नवीन म्युझिक घडवायचा प्रयत्न करतायत. सो मजा येते. शुभांगी म्हणते बाप माणूस खूप छान सिरियल होती. थँक यू. बाप माणूस चा सुद्धा रिटेलिकास्ट सुरू व्हावं असं वाटतंय. याच्या आधी कोणीतरी ना आकाश ना नक्की घ्या लाईव्ह असं म्हणतंय. आकाश कोण आहेत मला माहिती नाही, तर तुला सांगतात बहुतेक आकाशला कोणीतरी नक्की आकाश. त्यांच्या प्रोफाइलवर आकाश ठोसरचा फोटो आहे. मला वाटतं आकाश ओके, तर ठोसरला मग लाईव्ह घ्या माहिती असं म्हणायचं असेल त्यांना. सो त्यालाही आपण विचारूयात लवकरच. पण आणखी काही प्रश्न खाली गेलेत. सर. एक सॉन्ग तुमच्याकडनं ऐकायला आवडेल. नको बाबा, हे लाईव्ह चालू आहे, बंद करायची इच्छा नसेल तुझी तर गाणं हो भेटेल. कोणाची तरी रिक्वेस्ट होती. बाप माणूस विषयी बरेच जण बोलतायत. कुणीतरी सांगितलंय की खूप छान काम केलं होतं जय जयचं कार्य गुरावा. थँक यू. बाप माणूस आशिष जय. मापनकर, आशिष मापनकर हाय सुयश म्हणतात. हाय. सो बाप माणूस, कारे दुरावा या दोन्ही मालिकांबद्दल किंवा मी आतापर्यंत केलेल्या सगळ्याच मालिका, खैरे असेल, एक घर मंतरलेलं असेल, या सगळ्याच मालिकांबद्दल मला एक खूप मनापासून वाटतं की ह्या सगळ्या मालिकांचं श्रेय हे मराठी लेखकांचं आहे, ज्या लेखकांनी या मालिका लिहिल्या. मुळात मी खूप फॉर्च्युनेट होतो की मी वेगवेगळ्या विषयांवरच्या मालिका करू शकत होतो किंवा मी केल्या माझ्या प्रवासात. सो टिपिकल ड्रामा, टिपिकल किचन पॉलिटिक्स सोडून काही वेगळ्या, म्हणजे दुर्वा असेल किंवा कारे दुरावा असेल, बाप माणूस असेल किंवा एक घर मंतरलेलं असेल, ह्या सगळ्यामध्ये वेगवेगळे जॉनर आहेत, तर ते पूर्णपणे या लेखकांचे श्रेय आहे. त्या लेखकांनी त्या मालिका लिहिल्या, त्या चॅनलला कन्व्हिन्स झाल्या, चॅनलनी त्या मालिका प्रेक्षकांसाठी बनवल्या, त्यामुळे मी त्या मालिकांचा भाग होऊ शकलो. सो डेफिनेटली ह्या मालिकांचं पूर्ण क्रेडिट हे त्या लेखकांचं आहे आणि दिग्दर्शकांचं आहे, कारण प्रत्येक मालिकेला मला खूप चांगले दिग्दर्शक मिळाले आणि खूप चांगल्या पद्धतीने त्यांनी माझ्याकडनं काम करून घेतलं, त्यामुळे मला वेगवेगळ्या पद्धतीचे रोल्स करता आले. आणि टीम वर्क आणि मला असं वाटतं. ऑब्विसली कास्ट जी काही होती की प्रत्येक वेळेस, म्हणजे कारेगुरावाची कास्ट तर मी कधीच विसरू शकत नाही, म्हणजे सुबोध भावे, इला भाटे, सुनील तावडे, विशाखा सुभेदार, नेहा जोशी, सुरुचि येणारकर, ह्या एवढ्या, नेहा कुलकर्णी, त्याच्यानंतर शलाका पवार, अर्चना निपाण, कबाल कास्ट. आणि अरुण नलावडे काका किंवा मे सगळेच जण त्या मालिकेत, राजन दिसे काका, सगळेच जण त्या मालिकेत इतके आम्ही धमाल करायचो की त्या सिरियलची कास्ट ही माझ्यासाठी खूपच स्पेशल आहे. आणि आय थिंक ज्या पद्धतीने ते सगळी भट्टी जमून आली होती, दॅट वॉज व्हेरी इंटरेस्टिंग, खूप मजा येते त्यामुळे. डे टू इज ऑनलाइन. हे सुयश व्हॉट्सअप हाय. हाय पौर्णिमा, कशी आहेस तू? पौर्णिमा सध्या जाम लोकांना ज्ञान देते, योगासन करा आणि वेगवेगळ्या हेल्दी टिप्स देते. सो प्लीज पौर्णिमाला फॉलो करा, ती खरंच खूप चांगली डॉक्टर डॉक्टर सुद्धा आहे आणि ती खूप यस चांगल्या पद्धतीच्या न्यूट्रिशन टिप्स तुम्हाला देऊ शकते. या सुट्टीच्या काळात वजन वाढवायचं नसेल तर काय करायचं ते पौर्णिमाला विचारा. मी गाली म्हणतात. नाटक, फिल्म की सिरियल तुम्हाला सर्वात जास्त काय आवडतं? माझ्यासाठी तीनही प्लॅटफॉर्म्स, तीनही मीडिया खूप महत्वाचे आहेत. माझा प्रवास नाटकातून सुरू झाला आणि
नाटक नेहमीच माझ्या सगळ्यात जवळचं असेल, पण मालिका आणि फिल्म या सुद्धा तेवढ्याच चॅलेंजिंग आहेत, ते ही माध्यम सुद्धा तेवढीच डिफिकल्ट आणि चॅलेंजिंग आहेत, आणि तिथे काम करायला येणारी वेगळी एक मजा आहे. सो डेफिनेटली ही या तिन्ही माध्यमांमध्ये मला काम करायला आवडतं आणि मी तिन्ही माध्यमांमध्ये नेहमीच, मला कुठलं तरी एक माध्यम असं कधीच निवडता येणार नाही. नाटक डेफिनेटली जास्त जवळचं एवढ्यासाठी आहे कारण लाईव्ह ऑडियन्स असतो आणि तुम्हाला त्यावेळेला गोष्टी सगळ्या लाईव्ह घडत असतात, काहीच एडिटिंग नसतं, काहीच त्याच्यात पोस्ट प्रोसेसिंग काही नसतं. सो नाटक डेफिनेटली जास्त जवळचं आहे, पण मला तिन्ही माध्यम तेवढीच जास्त आवडतात. वेब सिरीज विषयी 2-3 प्रश्न येऊन गेले वर, तर कोणती वेब सिरीज येऊ घातलीये किंवा करायची इच्छा आहे तुला, किंवा प्रोजेक्ट आलेला आहे हाती किंवा तुझ्या डोक्यात काही आहे? वेब सिरीज मी म्हटलं तसं की बुमरँग आम्ही केलं होतं तेव्हा पहिला अटेम्प्ट होता मराठीतली एक हॉरर वेब सिरीज करायचा, जी छोटी सिरीज होती, आमचं बजेट कमी होतं पण आम्हाला ते करून बघायचं होतं आणि कसं वर्कआउट होतं ते बघायचं होतं, कारण मराठीत त्या पद्धतीचं हॉरर वेब वरती कंटेंट आला नव्हता आणि आम्हाला ट्राय करायचं होतं की आम्ही हे करू शकतोय का, जे फॉर्च्युनेटली सक्सेसफुल झालं आणि लोकांना खूप आवडलं, लोकांनी खूप चांगल्या प्रतिक्रिया दिल्या. सो आम्हाला बुमरँगचाच दुसरा सीझन नक्कीच करायला आवडेल, आणि म्हणजे एक हॉरर सिरीजचा दुसरा सीझन, कारण बाकी सगळे विषय मला वाटतंय बऱ्यापैकी सगळीकडे हाताळले जातात, असे काही विषय निवडायचे जे वेबवरती फारसे हाताळले गेले नाहीये, तर ते एक्सप्लोअर करायला जास्त मजा येईल आम्हाला, कारण टेलिव्हिजन व्यतिरिक्त काहीतरी करायचं आहे, जे टेलिव्हिजनवरती विषय हाताळले जातात त्याच्या पलीकडे जाऊन काहीतरी वेगळं करायचं आहे, त्यामुळे आम्ही मी तरी घाई करत नाहीये वेब सिरीजची, कारण माझ्यासाठी वेब सिरीज किंवा जनरल ओटीटी प्लॅटफॉर्म हा जो प्लॅटफॉर्म आहे तो खूप इंटरेस्टिंग आहे, मला वाटतं खूप चांगला प्लॅटफॉर्म आहे आणि त्यामुळे तो खूप चांगल्या पद्धतीने हाताळला गेला पाहिजे, तिथे काहीतरी सेन्सिबल केलं पाहिजे. सो डेफिनेटली काहीतरी वेगळे विषय घेऊन वेबवरती यायचा विचार आहे, होपफुली ते वर्कआउट होईल या लॉकडाऊन नंतर काहीतरी नवीन तुमच्या समोर प्रेझेंट करता येईल. सुप्रिया म्हणतायत युअर ऍक्टिंग इज व्हेरी ब्युटिफुल दादा. थँक्यू. मायक्रो टू मॅक्रो म्हणतायत सुयश सर, तुम्ही आणि सुबोध भावे सर एकत्र कधी येणार सिरियल्स मध्ये? बापरे माहिती नाही, परत कार्यदुरावाचा भाग दुसरा आला तर नक्की आम्ही एकत्र येऊ, किंवा सुबोध दादाला जर वेळ असेल आणि एखादी मालिका त्यांनी नवीन सुरू करण्याचा निर्णय घेतला तर कदाचित आम्ही एकत्र येऊ, कारण कार्यगुरावामुळे आम्ही ऍक्च्युली एकत्र आलो होतो मालिकेसाठी, मालिकेसाठी आम्ही कधी एकत्र येऊ माहिती नाही, पण मला डेफिनेटली आवडेल सुबोध दादाबरोबर पुन्हा काम करायला. सुप्रिया म्हणत होते की बिग बॉस मध्ये बघायला आवडेल तुला, तुला जायला आवडेल का? मला सध्या फक्त एवढंच पडायचं आणि बोल बोल. टू बी व्हेरी ऑनेस्ट, आता हे लॉकडाऊनचा सगळा पिरियड संपल्यानंतर मला बिग बॉस मध्ये पुन्हा जायला नाही आवडणार, कारण आता ऑलरेडी मी स्वतःच्या घरात तशाच पद्धतीचं वातावरण सगळेच जण जात. सो डेफिनेटली आता लगेच मी त्या झोन मध्ये नाहीये जाण्याच्या. पण यु आर गुड फोटोग्राफर सुयश, तुझे तुझं पेज पण आहे इंस्टावर, खूप छान फोटो आम्ही पाहतो आणि आपण एक इंटरव्ह्यू पण केला होता त्या दरम्यान छान. पण आता सध्या त्याविषयी काही वाचतोयस का, किंवा रिसेंटली खूप छान फोटोज कुणी क्लिक केलेले पाहिलेस? मी सतत बघत असतो वेगवेगळ्या फोटोग्राफर्सचं काम आणि सतत स्वतःला अपडेटेड ठेवत असतो नवीन फोटोग्राफर्सच्या कामाबद्दल आणि त्यांचे जे एक्सपेरिमेंट आहेत ते मी सतत फॉलो करत असतो आणि फॉलो म्हणजे बघत असतो, त्याच्यातनं काहीतरी शिकायचा प्रयत्न करत असतो. सो डेफिनेटली बघतोय फोटोग्राफ्स, वेगवेगळ्या फोटोग्राफर्सचे जगभरातले. मला आता रिसेंटली एक पुस्तक पण मिळालं, थांब मला आता ते इथे आहे का जरा बघावं लागेल. हा नॅशनल ज्योग्राफिकचं पुस्तक आहे. प्रसिद्ध पिक्चर आहे मला वाटतं हे जे कव्हर होत, तर याच्यात अनेक वेगवेगळी वेगवेगळ्या फोटोग्राफर्सच्या बद्दल लिहिलेलं आहे ज्यांनी नॅशनल ज्योग्राफिक साठी स्पेशली फोटोज काढले आणि त्या फोटोजच्या मागची स्टोरी आहे, म्हणजे जे खूप प्रसिद्ध फोटोग्राफ्स आहेत जगभरातले त्यांच्या मागची स्टोरी आहे.
सो लकीली मला हे पुस्तक लॉकडाऊनच्या काही दिवस आधी मिळालं आणि त्यामुळे मी हे पुस्तक वाचू शकतोय. सो हे एक आहे. सो असे अनेक मला वाटतं फोटोग्राफर जगभरात आहेत जे फोटोग्राफी थ्रू स्टोरीज सांगतात, जे फोटोग्राफी मधनं काहीतरी एक्सप्रेस करतात, त्यांना त्यांच्या फोटोग्राफीतनं एक्सप्रेस व्हायला आवडतं. त्याच्याबद्दल काही न लिहिता किंवा काही त्याच्याबद्दल न बोलता नुसतं त्यांचा फोटोज खूप बोलतो, तर त्या पद्धतीच्या फोटोग्राफर्सना फॉलो करायला खूप आवडतं मला. प्रांजली बर्वे आहेत. आय रिमेंबर यू डिरेक्टिंग द फिरोदिया प्रॅक्टिस सेशन ऑफ अप्पू स्टूटूस, इज इट करेक्ट? यस, अप्पूस तुत्तूस कॅरेक्टर्स होती त्या नाटकातली. त्या नाटकाचं नाव होतं ओके. मस्क्याचं महाभारत. परड पेठे आणि मी आम्ही दोघांनी ते डिरेक्ट केलं होतं. सो यस, प्रांजली बर्वे, यू आर राईट. खूप खूप वेडं नाटक होतं, वेडसर नाटक होतं ते, आणि आम्हाला खूप मजा आली होती ते नाटक करताना. हाँ दादा, तुझं फेवरेट मराठी, तुझी फेवरेट मराठी एक्ट्रेस कोण आहे असं विचारते. माझी फेवरेट मराठी ऍक्ट्रेस सई ताम्हणकर, सोनाली, त्यानंतर यंग लॉट पैकी ऋतुजा बागवे, आय थिंक अमृता देशमुख, ह्या सगळ्या खूपच चांगल्या ऍक्ट्रेसेस आहेत आत्ताच्या, ज्या काम करतात आत्ताच्या यंग पिढीपैकी. ओमकार ॲब्सोल्यूट विचारतायत की सुयश दादा, तुला एखाद्या बायोपिक मध्ये बघायला आवडेल जसं वसंतराव किंवा भाई, जर तुला नक्की काय आणि कोण करायला आवडेल, म्हणजे त्याला विचारायची एखादी बायोपिक जर तुला करायची असेल, अर्थात ते जर तू संधी आली तर बोलते. नक्कीच करायला आवडेल, कारण बायोपिक्स करताना खूप वेगळा अभ्यास करावा लागतो आणि त्या विशिष्ट व्यक्तिमत्वाच्या जवळ जावं लागतं, खूप जास्त जवळ जावं लागतं. सो नक्कीच जर एखादी संधी आली अशा पद्धतीची ज्यामध्ये एखाद्या उत्तम व्यक्तीचं बायोपिक करायचं, तर नक्कीच करायला आवडेल. सुमित म्हणतात की लव युअर फोटोग्राफी, तुझे फोटोज खूप थँक्यू छान सुमित, असतात. थँक्यू सुमित. पण सुयश, तू एकटा आहेस, म्हणजे मी असेल, माझे पॅरेंट्स असतील सोबत, पण तिथे एकटं राहून मेंटल हेल्थ बॅलन्स करणं ते कसं मॅनेज करतोय, किंवा पॉझिटिव्ह राहणं सतत, कारण आपण दररोज कुठल्याच गोष्टी रिपीट होत असतील तुझ्याही. बरोबर. हे बघ, काही महिन्यांपूर्वी, टू बी व्हेरी ऑनेस्ट, काही महिन्यांपूर्वी, मे रादर एक वर्षाभरापूर्वी, आय वॉज फाइटिंग डिप्रेशन, क्लिनिकल डिप्रेशन, आणि त्यावरती मी प्रॉपर सेशन्स करून किंवा थेरपी करून मी त्यातनं बाहेर आलो खूप सक्सेसफुली. आणि त्या डिप्रेशनची कारणं अनेक होती, माझ्या पर्सनल आयुष्यात काही घडलेल्या गोष्टी किंवा इन जनरल काही टेन्शन्स वगैरे, या सगळ्या गोष्टींमुळे अनेक गोष्टी माझ्यासमोर चॅलेंज म्हणून होत्या. सो त्यातनं मी जेव्हा मी ह्या सगळ्या गोष्टी डील करत होतो, त्यातनं बाहेर येताना मला एक गोष्ट जाणवली की आपण आपल्या गरजा खूप वाढवून ठेवलेल्या असतात, आपण आपल्या अपेक्षा आयुष्याकडनं खूप वाढवून ठेवलेल्या असतात. सो आपल्या डोक्यात आपण खूप जास्त एक्सपेक्ट करत असतो प्रत्येक सिच्युएशन मधनं किंवा प्रत्येक गोष्टीतनं. सो त्यामुळे आपण आत्ता जे आहे त्याच्यावर फोकस न करता पुढे काय होणार आहे, 4 दिवसांनंतर काय होणार आहे, 5 दिवसांनंतर मला काय मिळणार आहे, ह्याच्यावरती जास्त फोकस करतो. सो ते जर नाही केलं तर आय थिंक तुम्हाला आजचा दिवस चांगला जगता येतो. म्हणजे आजच्या दिवशी काय चाललंय, आज सकाळी मी उठल्यापासनं माझा दिवस संपेपर्यंत काय चाललंय, याच्याकडे जर नीट लक्ष दिलं तर तुम्हाला त्या गोष्टी त्या वेळेला एन्जॉय करता येतात. पण जर आत्ता सगळ्यांनीच जर का, मी आता हा जो लॉकडाऊनचा पिरियड आहे त्यामध्ये जर सगळ्यांनीच हा विचार केला की मी 30 तारखेनंतर काय करणार, किंवा 3 मे नंतर काय करणार आहे, किंवा 3 मे नंतर माझी काय परिस्थिती असणार, तर 3 मे पर्यंतचा काळ खूप डिस्टर्ब असणार आहे त्या सगळ्यांचा. कारण आता माहिती आहे लॉकडाऊन तर आहे, 3 मे पर्यंत तर आपल्याला बाहेर पडता येणार नाही आहे. सो सतत रोज त्याच्याबद्दल विचार करून, रोज त्याच्याबद्दल चर्चा करून काही होणार नाही आहे. सो तुमच्या घरात तुम्ही आहात, तुम्ही जर घरात कोणाही बरोबर फॅमिली बरोबर असाल किंवा कुठे एकत्र राहत असाल मित्र मित्र, तर त्या घरात त्या वेळेला तुमच्या बरोबर जे कोणी आहेत त्यांच्या बरोबर एन्जॉय करणं जास्त महत्वाचं आहे. आजूबाजूला ज्या गोष्टी असतील त्या एन्जॉय करणं जास्त महत्वाचं आहे. मला सुरुवातीचा काही काळ मला टीव्ही वरती अनेक सिरीज बघायला खूप मजा येत होती, फिल्म्स बघायला खूप मजा येत होती, किंवा गेम्स खेळायला खूप मजा येत होती. पण आता एक आठवडा 2 आठवड्यानंतर मला कंटाळायला लागला, मला असं व्हायला लागलं की यार किती वेळ मी गेम खेळू, किती वेळ मी फिल्म्स बघू, किती वेळ मी सिरीज बघू.
मग मी वेगवेगळ्या गोष्टी शोधायला लागलो घरातल्या घरात. मग मी लिटरली माझ्या घरात जेवढ्या खोल्या आहेत, जेवढी कपाट आहेत, ती सगळी काढली, त्यातलं सगळं सामान बाहेर काढलं, ते सगळं साफ करून पुन्हा रिऑर्गनाईज केलं, माझं किचन रिऑर्गनाईज केलं. सो मला 2-3 दिवस त्याच्यात गेले की माझं पूर्ण वेळ पुन्हा सगळ्या गोष्टी रिऑर्गनाईज करण्यात गेल्या. त्याच्यानंतर पुढचे काही दिवस, आत्ता गेले काही दिवस मी तू मगाशी म्हटलीस तसं घरात काही वेगळं क्रिएटिव्ह करतोयस का, तर माझं ते प्रयत्न चालू आहेत की काय वेगळं काहीतरी करता येत आहे का, किंवा वेगळ्या काही गोष्टी ऍड करता येत आहेत का, किंवा बनवता येत आहेत का. सो ते चालू आहे. मला वाटतं आत्ताच्या गोष्टींवरती लक्ष दिलं तर तुम्हाला लॉकडाऊन मध्ये एकटे जरी असाल घरी तरी त्यातनं विदाऊट फ्रस्ट्रेशन बाहेर पडणं खूप सोपं जाईल. पण जर तुम्ही पुढच्या गोष्टींचा विचार आत्ता करायला लागलात आणि अजून एक महिन्यानंतर काय होणार आहे याचा विचार आत्ता करायला लागलात तर ते तुम्हाला जास्त त्रास देणार आहे. सो आय थिंक इट्स द की टू बी हॅपी इज बी इन द प्रेझेंट. आत्ता जे चाललंय ते जगा, कारण माहिती नाही अजून 30 दिवसांनंतर आपण कुठे असणार आहोत आणि काय करत असणार आहोत. आणि ज्या पद्धतीचं वातावरण आत्ता बाहेर आहे त्यामध्ये ज्या पद्धतीने हा आजार पसरतोय त्यामुळे मला एवढंच वाटतं की बाहेर पुन्हा गर्दी करून किंवा लॉकडाऊन संपल्यानंतर सुद्धा आपण जर आपल्या आत्ताच्या या ज्या नवीन सवयी आपल्याला लागतात की हायजेनिक लिव्हिंग किंवा सतत हात धुणं किंवा स्वतःला स्वच्छ ठेवणं, आजूबाजूच्या स्वच्छतेची काळजी घेणं, रस्त्यावर न थुंकणं, कचरा इकडे तिकडे न टाकणं, या सगळ्या ज्या गोष्टी आपण आत्ता नव्याने शिकतोय, अनफॉर्च्युनेटली त्या नव्याने शिकतोय, ज्या खरं तर आपल्याला कधी शिकवायची वेळ येऊ नये कोणावर, पण आता ती आली आहे. तर ह्या गोष्टी जर इथून पुढे पण लोकांनी फॉलो करत राहिल्या तर मला वाटतं पुन्हा अशी वेळ येणार नाही आपल्यावर. पण आत्ताही मध्ये मी काही फोटोज बघितले की लोकांनी तोंडावरचे मास्क किंवा हातात घातलेले ग्लोव्स सुद्धा रस्त्यावर फेकले. तर मला वाटतं की हे जोपर्यंत करणं आपण थांबवत नाही तोपर्यंत आपले पुढे येणारे दिवस चांगले होणार नाही. पण तू आता बोललास की तू काही महिन्यांपूर्वी डिप्रेशन मधनं तू बाहेर आलेला आहेस आणि त्यातच तू आता घरी एकटा आहेस, काय झालं? वर्ष 1.5 वर्षापूर्वी. ओके, हा वर्ष 1.5 वर्षापूर्वी आणि त्यानंतर तू आता एकटा आहेस, तर यानंतर तुला काही बदल जाणवतील का किंवा तुला आता जाणवत आहे का? कारण नाही, कारण डिप्रेशनचे प्रकार असतात, त्यामध्ये अनेक प्रकार असतात. सो मला जेव्हा जाणवलं की मला डिप्रेस्ड वाटतंय किंवा मला फ्रस्ट्रेटेड वाटतंय तेव्हा ती खूप अर्ली फेज होती. मी काही फार त्याच्या आहारी गेलो नव्हतो. सो डेफिनेटली त्याच्या खूप वेगवेगळ्या फेजेस आणि बरेचसे डॉक्टर्स आहेत जे त्याच्याबद्दल खूप चांगल्या पद्धतीने तुम्हाला कन्सल्ट करू शकतात. त्याबद्दलची जी औषधं आहेत ती मी डेफिनेटली रेकमेंड करणार नाही, कारण मी कधीच त्याच्याबद्दल कुठलीही औषधं घेतली नाही. म्हणजे अँटी डिप्रेसंट पिल्स आहेत किंवा अजून काय झोप येण्यासाठी लागणारी औषधं आहेत, तर ती मी ऑब्व्हियसली रेकमेंड कोणाला करणार नाही. कारण तुम्हाला मानसिक ट्रेन तुम्हाला स्वतःच माइंड ट्रेन करावं लागतं या काळात. तुम्हाला माइंड इंजिनिअरिंग नावाची एक कन्सेप्ट आहे, तुम्हाला तुमच्या माइंडला हे ट्रेन करावं लागतं की बाबा तुम्हाला आत्ता या करंट सिच्युएशन मध्ये हॅपी राहणं खूप गरजेचं आहे किंवा आत्ताची सिच्युएशन नीट एन्जॉय करणं खूप गरजेचं आहे. मला वाटतं बेसिक आपण फ्रस्ट्रेटेड का होतो किंवा आपण गोष्टींचं खूप टेन्शन जेव्हा घेतो किंवा आपण खूप गोष्टी कम्पेअर करायला लागतो इतरांची, त्यावेळेला आपल्या बरोबर ह्या गोष्टी व्हायला लागतात की अरे माझ्याबरोबर ह्या मित्राचं, माझ्याबरोबर हा मित्र लहानपणापासून आहे पण हा आत्ता इथे आहे त्याच्या आयुष्यात, त्याच्या आम्ही दोघं सेम वयाचे आहोत पण तो आत्ता ह्या टप्प्याला आहे आणि मी अजून इथेच आहे, असं जेव्हा कम्पॅरिझन सुरू होतं तेव्हा मला वाटतंय तो त्रास जास्त व्हायला लागतो. सो हे कम्पॅरिझन करायचं की नाही हे आपल्या हातात असतं आणि मला वाटतंय की ते प्रत्येकालाच कंट्रोल करता येतं. आणि फॉर्च्युनेटली मला खूप चांगल्या पद्धतीने यातनं बाहेर पडता आलं, कारण माझ्या आजूबाजूला तशी पॉझिटिव्ह विचार करणारी लोक खूप होती. मी स्वतः अनेक वेळेला खूप पॉझिटिव्ह विचार करणाऱ्या लोकांमध्ये बसायचो किंवा मी स्वतः खूप पॉझिटिव्ह विचार करणारा आहे. सो बरीचशी पुस्तकं किंवा बऱ्याचशा गोष्टी मी त्या रिलेटेड वाचायचो. फक्त काय होतं ना, काही काही वेळेला तुम्ही सगळ्या गोष्टी विसरून तुम्हाला असं होतं नाही आम्हाला आत्ता ह्या वेळेला हे पाहिजे आणि ते न मिळाल्याचं जे दुःख असतं किंवा ते न मिळाल्याचं किंवा ते पूर्ण न होऊ शकल्याचं जे जो होणारा त्रास असतो तो मला वाटतं जरा क्रिटिकल असतो. सो तो तुम्हाला
तुम्हाला स्वतःला माइंड ट्रेन केल्याशिवाय त्यातनं नाही बाहेर पडतात. म्हणजे सोशल मीडियावरती आजकाल तुम्हाला कशावरही तुमचं मत मांडता येतं, आणि अनेक लोक त्याचा गैरफायदा घेतात. अनेक लोक फेसलेस आयडेंटिटी आहे म्हणून किंवा वाटेल ते युजर नेम्स किंवा हँडल्स वापरून वाटेल त्या गोष्टी कमेंट स्वरूपात टाकतात, किंवा काही काही वेळेला खूप जास्त विशेष घाण पद्धतीने ट्रोलिंग करतात. तर मला वाटतंय की हे सगळं जेव्हा घडतं तेव्हा प्रत्येकाला आपण सांगू नाही शकत की तुम्ही हे करू नका, किंवा प्रत्येकाला आपण हे सांगू नाही, समजवून नाही देऊ शकत की बाबा हे केल्याने कोणाला तरी त्रास होतो. फक्त त्याच्याकडे दुर्लक्ष करणं आपल्या हातात असतं. सो मला वाटतंय ते जमलं की तुम्ही त्यातनं बाहेर येणं जास्त चांगल्या पद्धतीने बाहेर येऊ शकता, कारण फायनली तुमचं मानसिक स्वास्थ्य खूप जास्त महत्वाचं आहे. आणि आत्ताची ही जी सिच्युएशन आहे की तुम्हाला आपल्याला सगळ्यांनाच ना तर आत्ता घरात थांबावं लागतंय, आणि हे सक्तीचं घरात थांबणं आहे. म्हणजे असं नाही की आपण आपल्या मर्जीने थांबलोय, आपल्याला सक्तीने घरात थांबावं लागतंय, कारण बाहेर पडलो तर आजार पसरण्याची शक्यता आहे. अशा वेळात काय होतं की जगभरातले वेगवेगळे विचार येतात आणि मॅक्सिमम वेळा निगेटिव्ह विचार येतात. सो ते निगेटिव्ह विचार यायला लागले की थांबायचं, लगेच कोणाला तरी अशा व्यक्तीला फोन करायचा की जो तुम्हाला पॉझिटिव्हिटी देईल, किंवा अशा व्यक्तीला मेसेज करा किंवा व्हिडिओ कॉल करा. त्यांना ज्या वेळेला निगेटिव्ह विचार डोक्यात यायला सुरुवात होतील त्यावेळेला ते थांबले पाहिजे. त्या वेळेला तुम्ही काही करत असाल ते हातातलं काम टाकून दुसरं काहीतरी करायला लागा. सो तुमचं डिस्ट्रॅक्शन होईल आणि तुम्ही वेगळ्या गोष्टीकडे लक्ष द्या. इज व्हॉट माय अंडरस्टँडिंग इज. आय थिंक एक्सपर्ट मायक्रो मॅक्रो म्हणतात. थँक्यू सो मच मॅम आणि सुयश सर फॉर दिस वंडरफुल सेशन, फॉर शेअरिंग पॉझिटिव्ह थिंग्स. थँक्स अ लॉट. खरंच मला वाटतं तू जे काही बोललाय त्याच्यातनं पॉझिटिव्हिटी सगळ्यांना मिळाली असेल. आणि नाईस सजेशन दादा. कोणतरी म्हणतात दाढी ठेव छान दिसेल. ओके इथे एक स्टुडिओचं म्हणणं आहे, अन आर्टिस्ट कॅन नेव्हर बी कम्पेअर्ड टू एनीवन, युनिक टॅलेंट आर नॉट गिव्हन टू ऑल, वी आर ब्लेस्ड. येस आय थिंक एक्यूएस स्टुडिओ जे हँडल आहे ती अक्षया नावाची फोटोग्राफर आहे. शी इज ऑल्सो अ व्हेरी गुड फोटोग्राफर आणि आय थिंक ती जे म्हणते ते बरोबर आहे. काही वेळेला आर्टिस्ट असल्यामुळे काही गोष्टी तुम्हाला तुम्ही जास्त सेन्सिटिव्ह असता अनेक गोष्टींबाबतीत, आणि त्यामुळे तुम्हाला डेफिनेटली यू आर ब्लेस्ड. सो येस मेबी यू आर राईट. प्रकाश आमटेंकडे जाऊन आलास का असं काही जण म्हणतात. नाही माझी इच्छा आहे, मला अजून तिथे नाही जाता आलंय, पण जेव्हा वेळ मिळेल तेव्हा नक्की. हा तू काहीतरी म्हणत होतीस. अमृता वैद्य हॅलो करते. हॅलो पुन्हा तोच प्रश्न सुयश. पण आपण बऱ्याच वेळ आता बोललेलो आहोत आणि जास्तीत जास्त प्रश्न घेण्याचा प्रयत्नही केलेला आहे. सुप्रिया म्हणते टेक केअर दादा. सो सगळ्यांनीच मला वाटतं घरात राहून काळजी घ्यायची आणि तूही काळजी घे आणि असंच पॉझिटिव्ह ना, आणि अशी पॉझिटिव्हिटी सध्या स्प्रेड करूयात आपण सगळेच, कारण त्याची आपल्या सगळ्यांनाच गरज आहे. आणि लवकरच भेटू आणि 3 महिन्यानंतर आय होप सगळं सुरळीत होईल, त्याच्यानंतर आपली भेट होईल सुयश. सो तोपर्यंत तू छान कुकिंग कर आणि छान पुस्तकं वाच, गाणी ऐक, छान छान वेबसिरीज बघ, आणि तू काही छान पाहिलं असेल तर मला पण शेअर कर. वेस्ट वर्ल्ड नावाची एक सिरीज आहे जी मी सध्या बघतोय आणि ती अमेझिंग आहे. जॉनाथन नोलन यांची ती सिरीज आहे. त्याची कन्सेप्टच फार वेगळी आहे, जरा इंटेन्स आहे ती सिरीज, त्यामुळे ती सिरीज बघताना तुम्हाला फक्त ती सिरीजच बघावी लागेल. ते सिरीज बघताना साईडला भाज्या चिरतोय वगैरे असं काही करून चालणार नाही, किंवा वेगळं काहीतरी उद्योग करताना ती सिरीज लावली असं चालणार नाही, कारण त्याचा विषय खूप इंटरेस्टिंग आहे. सो ती सिरीज मी बघतोय, ज्याचा विषय ऍक्च्युली मी सांगू का, टेक्नॉलॉजी कशा पद्धतीने आपल्याला टेक ओव्हर करू शकते, किंवा जर आपल्याला टेक्नॉलॉजीनी टेक ओव्हर केलं तर काय होऊ शकतं, अशा पद्धतीची ती कन्सेप्ट आहे. एक थीम पार्क असतो ज्या पार्कमध्ये माणसानेच बनवलेले रोबोट्स असतात, जे रोबोट्स एका पॉईंट नंतर माणसाच्याच रेसला टेक ओव्हर करायचा प्रयत्न करतात. अशी खूप कमाल सिरीज आहे, हॉटस्टार वरती ती आहे, वेस्ट वर्ल्ड नावाची, फार ब्रिलियंट सिरीज आहे. कुणीतरी फार मोठा मेसेज पाठवलाय. बिरादरी प्रकल्प हेमल कसा येथे डॉक्टर प्रकाश आमटे यांच्या दवाखान्यात कार्यरत आहे सध्या, जे
सुलभ आहे त्याचा परिणाम नक्कीच आमच्या आदिवासी बांधवांना पण भोगावा लागत आहे. दीपक सुतार यांचं म्हणणं हो सगळ्याच मला वाटतं आरोग्य व्यवस्थापनाचा आमच्यावरती पण एक प्रकारचा ताण पडत आहे. तरी आम्ही सर्व मिळून या संकटाला सामोरे जात आहोत. तरी आमच्या कार्यकर्त्यांना कुठेतरी आपल्या प्रोत्साहनाची पण गरज आहे. दीपक सुतार तुम्ही जे काही काम करताय ते फार ग्रेट आहे. आणि आय थिंक पीपिंग मून मराठी चा प्लॅटफॉर्म आता आहे आणि तुमचा हा मेसेज इथे आलाय. तर तुम्ही जर पीपिंग मून मराठीला तुमच्या कामाबद्दल आणि तुमच्या सगळ्या एकंदरीत चालू असलेल्या ज्या भागात हे काम चाललंय त्याच्याबद्दल जर माहिती दिली तर आय एम शुअर प्रेरणा आणि पीपिंग मून मराठी हे दोघं मिळून तुमचं काम आणि त्याला सपोर्ट कसं करता येईल याबद्दल काहीतरी आयडिया नक्कीच समोर आणतील. सो बरोबर ना प्रेरणा? येस दीपक सुतार, तुम्ही नक्कीच डीएम करा, आपण याविषयी बोलूच. आणि तुम्ही खूप उत्तम कार्य करता आणि इवन आपण घरात आहोत मात्र घराच्या बाहेर जे पोलीस असतील, डॉक्टर असतील, नर्स असतील, इतर कर्मचारी जे आहेत ते दोन हात करतायत कोरोनाशी आणि त्यांना खरंच सल्यूट आहे आपलं. आणि त्यांना पण सल्यूट आणि प्लीज त्यांच्यासाठी मला त्यांचा वाटतं मान आपण ठेवा, त्यांचा आदर करा. म्हणजे मला वाटतंय आपल्या सोसायटीचे वॉचमन असतील, आपल्याला रोज राशन देणारे लोक असतील, आपल्याला रोज भाजीपाला प्रोव्हाइड करणारे लोक असतील, रस्त्यावर काम करणारे पोलीस असतील, ह्या सगळ्यांचा आदर ठेवा. प्लीज रिस्पेक्ट देम, कारण ते त्यांच्या जीवाशी खेळून काम करतायत. सो आणि ते आपल्यासाठी करतात, आपण घरी सुरक्षित असावं म्हणून ते काम करतात. सो उगाच जागावगिरी करून दादागिरी दाखवायला बाहेर पडू नका. प्लीज त्यांचा आदर ठेवा, त्यांच्या कामाला मदत करा, त्यांना त्रास देऊ नका उलटा. आणि प्लीज प्लीज घरी थांबा यार. निकिता गुरु सांगते की दादा रोज लाईव्ह येत जा, खूप छान बोलतोय आणि खूप पॉझिटिव्ह आहेस. थँक्यू. रोज लाईव्ह बिगल येणार बिगल विषयी कोणते उद्या परवा. विचारते, हाऊ इज युअर बिगल? माय बीगल इज हॅपी अँड ही इज इन पुणे. तो आपणच यश जास्तीत जास्त प्रश्न पण घेण्याचा प्रयत्न केलाय पण वेळ खूप झालेली आपली. पण थँक्यू सो मच, खूप खूप धन्यवाद. तू या लाईव्ह सेशन मध्ये माझ्यासोबत जोडण्यासाठी लगेचच तयार झालास त्यासाठी. आणि तू पण काळजी घे, बी सेफ आणि लवकरच भेटू आपण. येस, बाय 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 सर, टेक केअर.